नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडी मध्ये सर्वांचं स्वागत। जो काही आपण एक सीरीज नवीन सीरीज सुरू केली होती, सर्व जिल्ह्यांचे झालेले पेपरचे प्रश्न विश्लेषण, म्हणजे 2021 मध्ये झालेले अत्यंत महत्त्वाचे जेवढे जेवढे जिल्ह्यांमध्ये प्रश्नपत्रिका झालेले आहेत, पेपर झालेले, त्यापैकी जे काही एक एक करून आपण प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण ऑप्शन सहित बघत होतो, आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण काय करूयात, आज कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई 2019 मध्ये फॉर्म भरले, आणि 21 मध्ये ज्या दिवशी पेपर झाला होता त्याचा तो काही दिवस आहे, तर तो 23 ऑक्टोबर 2021 बरोबर। 23 ऑक्टोबर 2021 मध्ये झालेला जो आहे कोल्हापूर जिल्ह्याचा अत्यंत महत्त्वाचा झालेला प्रश्नपत्रिका आहे, त्याचं विश्लेषण आपण काय करूया, तिथून पुढे कंटिन्यू करूया। हा याचा भाग एक असणार आहे, आणि भाग दोन देखील याचा मी नेक्स्टच्या वेळेस अपलोड करेन, तो देखील तुम्ही लवकरात लवकर बघून घ्यायचा आहे। चला व्हिडिओला व्यवस्थितपणे सुरुवात करूया। हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे तुम्ही करायचं आहे। बघा, आपला अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न आहे, कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई 2019 विचारला पहिला प्रश्न आहे, डाळीपासून खालीलपैकी कोणती पोषक तत्वे भरपूर प्रमाणात मिळतात। जे काही डाळ असतं ना, डाळ म्हणजे आता भरपूर डाळ आहेत, मग चणा डाळ, मसूर डाळ, तूर डाळ वगैरे 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 वगैरे, मग आता त्यापैकी डाळीपासून असं कोणतं पोषक तत्व आहे जे आपल्याला सर्वात जास्त किंवा भरपूर प्रमाणात मिळतं, म्हणून आपण कडधान्य खावा वगैरे असं कंटिन्यू म्हणत असतात बरोबर का, मग ते कशासाठी, प्रोटीन मिळण्यासाठी। म्हणून ह्या प्रश्नाचे काय उत्तर आहे तर त्या प्रथिन किंवा प्रोटीन। जर तुम्हाला डाळीमधून मिळणारे जे काही पोषक तत्व ह्या प्रोटीनची जर तुम्हाला कमतरता भासली तर तुम्हाला काय होऊ शकतं, तर प्रोटीनच्या किंवा प्रथिनांच्या अभावामुळे होणारे जे काही आजार आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा। मोस्ट आयएमपी आहेत, ज्याला म्हणतो आपण पीईएम। पीई म्हणजे काय, म्हणजे प्रोटेशन एनर्जी माल न्यूट्रिशन, म्हणजे तुम्हाला एनर्जी मिळणार नाही, प्रोटेशन म्हणजे प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन असं आपण म्हणतो, पीईएम लक्षात ठेवायचं आहे। कार्बोदक संपूर्ण शरीरामध्ये सर्वात जास्त जे काय आपल्याला ऊर्जा मिळते तर ते कर्बोदक आहे। कर्बोदकापासून आपल्या जवळपास आपल्या शरीरामध्ये 60-65% ऊर्जा मिळते, परंतु जर आपण प्रोटीन बघितलं तर प्रोटीन प्रथिनापासून आपल्या शरीराला 15-20% काय मिळतं, ऊर्जा मिळतं। म्हणून हा 10-12% ओके, प्रोटीनचं आहे ना ते 10-12% ऊर्जा आहे का, कारण बघा, कारण ह्या प्रोटीनचं काम हे ऊर्जा देणं नाही, प्रोटीनचं काम काय आहे, आपल्या शरीराची वाढ घडवून आणणं, शरीराची झीज भरून काढणे हे प्रोटीनचं काम आहे मुळात मुख्य। हा मात्र जे स्निग्ध पदार्थ आहे ना, स्निग्ध पदार्थ ज्याला आपण काय म्हणतो, ज्याला आपण म्हणतो फॅट बरोबर का, फॅट किंवा स्निग्ध पदार्थ याच्यापासून मिळतं आपल्याला 15-20% ऊर्जा, 15-20% ऊर्जा, याचं हे मुळात मेन काम नाही ऊर्जा देण्याचं, हे इमर्जन्सी आहे। कधी पण ज्यावेळेस आपल्याला कर्बोदकापासून ऊर्जा कमी पडते त्यावेळेस आपण फॅटपासून निर्माण म्हणजे ऊर्जा आपण वापरतो, आणि ज्यावेळेस फॅटपासून पण ऊर्जा आपल्याला मिळते ते संपतं त्यावेळेस आपण काय करतो, प्रोटीन पचायला सुरुवात होतं। म्हणजे तिन्ही घटक संपले पचायला तर मात्र आपल्या शरीरामध्ये ऊर्जा कोणतीही राहत नाही, ठीक आहे। आय होप तुम्हाला कळालं असेल, कर्बोदक प्रोटीन आणि स्निग्ध पदार्थ किंवा फॅट, जर एक ग्राम जर मी घेतलं या प्रत्येकाचे ओके, एक ग्राम जर मी फॅट घेतलं, एक ग्राम जर मी काय कर्बोदक घेतलं, आणि एक ग्राम जर मी प्रोटीन घेतलं ओके, प्रोटीन घेतलं तर सर्वापासून मिळणारी जी काही ऊर्जा आहे ना ती बघा, 4 कॅलरी ऊर्जा असते, 4 कॅलरी असते, त्यानंतर 4 कॅलरी असते, आणि मग फॅट पासून जर घेतलं तर ते सर्वाधिक मिळते, 9 कॅलरी ऊर्जा असते। लक्षात ठेवा, हे जे आहे ना हे आहे फॅट, तुमचं फॅट पासून सर्वाधिक ऊर्जा मिळते 1 ग्रामचं प्रमाण आपण घेतलं तर, वजन घेतलं तर। आई हो तुम्हाला पहिला प्रश्न व्यवस्थितपणे कळालं असेल, पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न तितकाच महत्वाचा आहे जेवढा प्रश्न पहिला महत्वाचा होता। रक्तातील डॅश पेशींना सैनिक पेशी असे म्हणतात। बघा, सैनिक पेशी म्हणजे काय, आपले सोल्जर्स कशाचं काम करतात, सोल्जर्स हे आपल्या देशाचं राष्ट्राचं रक्षण करतात, तसं आपल्या शरीराचं ह्या बॉडीचं ह्या राष्ट्राचं रक्षण करण्याचं काम कोणाचं असेल, हे सैनिकी पेशीचं आहे, ज्याला म्हणतो आपण ल्युकोसाइट्स, म्हणजेच कुठलं, श्वेत रक्तकणिका, पर्याय क्रमांक 1 ठीक आहे। ज्याला आपण दुसरं आणखीन एका नावाने ओळखू शकतो आपण, तर ह्या पांढऱ्या रक्तपेशींना म्हणतात आपण ल्युकोसाइट्स, ल्युकोसाइट्स असंही म्हणतात, लक्षात ठेवा। मोस्ट आयएमपी ज्यांना आपण सैनिकी पेशी असेही म्हणतो, आणि जर ह्या सैनिकी पेशींची किंवा डब्ल्यूबीसी जर संख्या शरीरामध्ये वाढली अतिरिक्त प्रमाणामध्ये तर आपण म्हणतो त्याला ल्युकोसायटोसिस, म्हणजेच आपल्याला होऊ शकतो ब्लड कॅन्सरचा देखील धोका आपल्याला होऊ शकतो, ठीक आहे। लक्षात ठेवा, श्वेत कणिका रक्तकणिका म्हणतो आपण, आणि हे जास्त दिवस जगतात का, जास्त दिवस यांचा कार्यकाळ आहे का, नाही, यांचा कार्यकाळ हा खूपच कमी आहे, 4-5 दिवस
हे जगतात आणि मग नंतर जाऊन हे मरतात आपल्या प्लीहामध्ये. हां, परंतु जर तुम्ही आरबीसी बघितलं ना, आरबीसी लाल रक्त पेशी, त्यांना म्हणतो आपण आरबीसी रेड ब्लड सेल किंवा रेड ब्लड कॉर्पस सेल असं म्हणतो आपण. याचं नाव आहे एरिथ्रोसाइट्स, एरिथ्रोसाइट्स असं म्हणतो आपण. याचा मात्र जीवनकाळ हा सर्वाधिक आहे. आरबीसीचा जो काही जीवनकाळ आहे ते जवळपास 120 दिवस जगतात. साधारणतः जर तुम्ही म्हटलं तर 127 दिवस जर तुम्हाला ऑप्शन मध्ये कधी कधी दिलं तरी पण तुम्ही टिक मार्क करू शकता. पण साधारणतः सरासरी 120 दिवस जो काही आयुर्मान आहे, कार्यकाळ आहे, ह्या आरबीसीचा असतो. लक्षात ठेवा, एरिथ्रोसाइट्स आणि ल्युकोसाइट्स म्हणजे श्वेत रक्तनिका, पांढऱ्या रक्त पेशी. आणि जे काही आपल्या शरीरामध्ये रक्त गोठण्यासाठीचे जे काही घटक आहेत, हे आहेत रक्तपिंपिका किंवा रक्तपट्टिका. या दोन्हीचा अर्थ एकच आहे, हे रक्त गोठण्यासाठी महत्वाचं कामाला येतात. पुढचा प्रश्न बघा, आमलाचे चव ही कशी असते? आयएमपी आहे बघा, आम्ल आणि आम्ल, आमलाचे चव ही कशा पद्धतीनं असतं? आता आम्ल आहे याचा अर्थ आंबट असं नाही, ते नावाचा अर्थ आहे. पर्याय क्रमांक एक याचा करेक्ट आन्सर आहे. आमलाची चव कशी असते? आंबट असते, आंबट लक्षात ठेवा. आणि जेवढे पण तुमचे चिंच वर्गीय वनस्पती आहेत, चिंच असू द्या, आवळा असू द्या, संत्री असू द्या, मोसंबी असू द्या, ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कशाचं प्रमाण असतं? तर ते आहे व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सीचं प्रमाण हे जास्त असतं. ठीक आहे, क सी सीला तुम्ही क असं म्हणू शकता, के म्हणू नका. ठीक आहे, क हा व्हिटॅमिन ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आणि हे पाण्यामध्ये विरघळणारा जीवसत्व आहे. कशात? पाण्यात हे विरघळतं, लक्षात ठेवा. आणि हे पाण्यात विरघळत असल्यामुळं, पाण्यात विरघळत असल्यामुळं याच्या शरीरामध्ये शरीराला आपल्या शरीरात धोका होत नाही, कारण ते पाण्यावरती निघून जातं. त्यामुळं व्हिटॅमिन क हे जास्त आहे, त्याच्यामध्ये आम्लाचं प्रमाण जास्त असू शकतं. कशामध्ये? आपले जेवढे पण आपले आंबटापट वर्गीय बोरे असू द्या, चिंच असू द्या, आवळा वगैरे जे आहेत ते सगळे. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर इतिहासाचा एक जबरदस्त प्रश्न आहे आणि तो तुम्हाला कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाईसाठी विचारला होता, अत्यंत महत्वाचा आहे. कुठलं? हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली आहे? कुठलं? हैदराबाद स्टेट काँग्रेस. मोस्ट आयएमपी आहे हैदराबाद मुक्ती संग्रामासाठी. हे काँग्रेस तुम्हाला खूप म्हणजे खूपच चांगलं अभ्यासाला आहे आणि ते तुम्हाला माहिती देखील असायला पाहिजे. हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना झाली आहे, कोणी केली? बरं, याची स्थापना कधी केली? 1938 मध्ये याची स्थापना झाली आहे. आणि हे कोणी केलं? हे व्यक्तिमत्व खूप भारी, खूप जबरदस्त, तुम्ही लक्षात ठेवू शकता. यांचं नाव आहे स्वामी रामानंद तीर्थ. पर्याय क्रमांक एक. ठीक आहे, स्वामी रामानंद तीर्थ आणि यांच्या नावानं मराठवाडा विद्यापीठ देखील आहे. कोणत्या ठिकाणी? स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नावानं विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नावानं विद्यापीठ आहे कुठं? नांदेड या ठिकाणी. नांदेड या ठिकाणी त्यांच्या नावानं विद्यापीठ आहे. आणि हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना त्यांनी केलं होतं आणि हैदराबाद मुक्तीमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. यांची समाधी आहे कोणत्या ठिकाणी? यांची समाधी ही कोणत्या ठिकाणी आहे? तर त्या हैदराबाद मधील बेगमपेठ या ठिकाणी यांचं समाधी स्थळ आहे. कुणाचं? स्वामी रामानंद तीर्थ यांचं, भगवान व्यंकटेश केडगेकर असं यांचं मुळात नाव आहे. मोस्ट आयएमपी लक्षात ठेवा, स्वामी रामानंद तीर्थ. सरदार वल्लभभाई पटेल यांना आपण भारताचे लोहपुरुष म्हणतो आपण. आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही जी उपाधी आहे ते बारडोलीच्या सत्याग्रहामध्ये त्यांनी नेतृत्व केलं होतं, म्हणून बारडोलीच्या महिलांनी त्यांना सरदार ही उपाधी दिलेली आहे. लक्षात ठेवा, आयएमपी व्यक्तिमत्व. आणि हैदराबाद जो काही मुक्ती संग्राम आपण केलं होतं त्यासाठी सरकारने एक ऑपरेशन राबवलं, त्या ऑपरेशनचं नाव काय? हैदराबाद मुक्ती केलो ऑपरेशन, ऑपरेशन पोलोच्या अंतर्गत. ठीक आहे, ऑपरेशन पोलो राबवून आपण काय केलं आहे? हैदराबाद आपल्या भारतामध्ये सामील करून घेतलेला. हैदराबाद जो काही निजाम होता तो आपल्या भारतामध्ये सामील होण्यासाठी तयारच होत नव्हता. ठीक आहे, चल पुढचा प्रश्न बघा. सेवा सदन ही संस्था पुणे येथे कोणी स्थापन केली आहे? आयएमपी क्वेश्चन. आयएमपी आहे सेवा सदन ही संस्था पुण्यामध्ये, बरं का? पुण्यामध्ये कोणी स्थापन केलं आहे? खूप महत्वाचे व्यक्तिमत्व, समाजसुधारकांचेच हे पत्नी, समाजसुधारक देखील आहेत आणि त्यांचं नाव आहे रमाबाई रानडे. पर्याय क्रमांक दोन लक्षात ठेवा, रमाबाई रानडे आहेत सेवा सदन. या ठिकाणी तुम्ही कन्फ्युज होऊ शकता की पंडित रमाबाई आणि रमाबाई रानडे यांच्याशी संबंधित, बरोबर का? रमाबाई रानडे हे न्यायमूर्ती रानडे, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांची या पत्नी आहेत. लक्षात ठेवा, यांचे कोण आहेत? या पत्नी आहेत. आणि त्यांनी 1900 पुण्यामध्ये कधी स्थापना केली याची? 1909 मध्ये पुण्यात त्यांनी सेवा सदन ही संस्था स्थापन केलं आहे. आणि हिंदू लेडी सोशल क्लबची देखील त्यांनी आणखीन स्थापना केली आहे. कशाचं? हिंदू, हिंदू लेडीज किंवा लेडी सोशल क्लब, हिंदू लेडी सोशल क्लब
याची स्थापना पुण्यामध्ये कोणी केली असेल तर ते देखील स्थापना यांनीच केली आहे. ज्यांचं नाव आहे रमाबाई रानडे. आणि जर तुम्ही कन्फ्युज होत असाल आणखीन कशामध्ये, तर ह्या आपल्या पंडित रमाबाई यांच्याविषयीच. ओके, पंडित रमाबाई आहेत ना, पंडित रमाबाई या मात्र दोन तीन संस्थेचे संस्थापक आहेत. कुठले? सेवा सदन सोडल्यानंतर एक आहे तुमचं शारदा सदन. आपलं शारदा सदन, ठीक आहे, लक्षात ठेवा. शारदा सदन मोस्ट आयएमपी आहे. शारदा सदनची जी स्थापना आहे मुंबई या ठिकाणी कोणी केलं असेल? पंडित रमाबाई यांनी केलं आहे. त्याच्यानंतर शारदा सदन मुक्ती सदन केळगाव या ठिकाणी मुक्ती सदनची स्थापना ही देखील कोणी केली असेल? तर ते देखील कोणी केले आहे? पंडित रमाबाई यांनी केलं आहे. शारदा सदन मुंबई करा, शारदा सदन मुंबई कधी? 1889 मध्ये. परंतु मुक्ती सदन हे कुठं आहे? हे पुण्यामध्ये आहे. कधी? 1898 मध्ये. 1898 मध्ये, ठीक आहे. हे दोन्ही पण संस्था तुम्ही रमाबाई रानडे म्हणा किंवा आपले पंडित रमाबाई म्हणा, तिन्ही पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. आनंदीबाई जोशी हे भारतातील पहिली महिला डॉक्टर आहेत, आनंदीबाई जोशी. आणि पंडित रमाबाई यांचं एक आत्मचरित्र देखील आहे ज्याचं नाव आहे माझी साक्ष. ओके, लक्षात ठेवा. यांचं आत्मचरित्र कोणतं असेल? यांचं आत्मचरित्र कोणतं असेल? त्याचं नाव आहे माझी साक्ष नावाचं. माझी साक्ष. तसे याच्या व्यतिरिक्त यांचे दोन तीन पुस्तकं आहेत बरं, त्याच्या व्यतिरिक्त आहेतच. कुठले कुठले? स्त्री धर्मनीती नावाचं पुस्तक देखील यांचंच आहे, पंडित रमाबाई यांचं. आहे हो तुम्हाला सेवा सदन पुण्यातली संस्था कळाली असेल. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो? जागतिक रक्तदान दिन आहे म्हणजेच वर्ल्ड ब्लड डोनर डे, म्हणजेच रक्त आपण दान करतो ना आपण, तर ते आहे, तर तो असतो दरवर्षी 14 जूनला आपण साजरा करतो. लक्षात ठेवा, जागतिक रक्तदान दिन कधी असतो? 14 जूनला आहे. मोस्ट आयएमपी लक्षातच ठेवा. आणि रक्तदान करण्यासाठी आपले रक्तगट कोणता असणं आहे हे असणं माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून तुम्ही कधी पण रक्तदान करायला गेलात तर त्या ठिकाणी ते तुम्हाला अगोदर काय करतात, स्वीट डोज होतं, त्या ठिकाणी चेक करतात तुमचा ब्लड ग्रुप कोणता आहे ते, ठीक आहे. मग हा जे हे जे काही रक्तगट आहे तर हे रक्तगट याचा शोध कोणी लावला होता? रक्तगटाचा शोध कोणी लावला आहे? आता रक्तगट आहेत कुठले कुठले याच्यावर ठरतं की शोध कोणी लावलेला आहे ते. बघा, रक्तगट किती आहेत? एक आहे ए पॉझिटिव्ह, ए वाला. त्याच्यानंतर असतो बी, त्याच्यानंतर असतो ए बी, त्यानंतर असतो ओ, ओ किंवा झिरो ब्लड ग्रुप. आणि त्यापैकी हे जे आहेत ना रक्तगट, कुठले? सुरुवातीचे तीन. ओके, सुरुवातीचे ए बी आणि ओ, ठीक आहे. थांबा, ए बी आणि ओ हे तीन आहेत ना, तीन ए बी आणि ओ, हे दोन आणि हे एक, ह्या तिन्हीचा जो शोध आहे, या तिन्हीचा शोध लावला आहे कोणी लावला आहे? तर याचा शोध लावला आहे, शोध करता तुम्ही विसरू नका, त्याचं नाव आहे कार्ल लँडस्टीनर. कार्ल लँडस्टीनर यांनी शोध लावला आहे ह्या ए बी आणि ओचा. परंतु ए बीचा शोध आहे, ए बीचा शोध हा लावला आहे डिकास्टेलो अँड स्टर्ली नावाच्या शास्त्रज्ञाने. हे का तुम्हाला सेपरेट विचारणार नाही तर अँड स्टर्ली, परंतु असं की बाबा माईंडमध्ये, हां पण तुम्हाला एक विचारतील तर ते म्हणजे रक्तगटाचा शोध कोणी लावला असं सर्रास जनरल जर प्रश्न तुम्हाला विचारलं तर तुम्ही उत्तर कधीही टिकमार करायचा कार्ल लँडस्टीनर यांच्या संबंधित, किंवा ते ऑप्शन असेल तर तेच तुम्हाला टिकमार करायचा आहे. ए बी ए बी आणि ओ. त्यापैकी बघा आता, त्यापैकी सर्व योग्य दाता कुठला असेल? म्हणजे असा कोणता रक्तगट आहे ज्याचा रक्तगट हा सर्वांना चालतो? सर्व योग्य हा कसा आहे? दाता आहे. सर्वांना याचं रक्त चालतं हा सर्वांना रक्त देऊ शकतो याचा अर्थ दाता झाला. आणि सर्व योग्य ग्राही म्हणजे असा कोणता रक्तगट आहे ज्याचं सर्वांना चालतं, म्हणजे सर्वांना म्हणजे सर्वांकडून हा घेऊ शकतो, ग्राह्य ना ग्रहण करू शकतो. असे दोन मुद्दे लक्षात ठेवा, मोस्ट आयएमपी आहेत. सर्वयोग्य दाता कुठला असेल? ओ पॉझिटिव्ह आहे, ओ निगेटिव्ह आहे. तर ओ नुसतं विचारलं तर ठीक आहे, पण त्यातल्या त्यात जर तुम्हाला विचारलं की ओ पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, तर निगेटिव्ह हा सर्वयोग्य दाता आहे. निगेटिव्हचा सर्वांना चालतो आणि सर्वयोग्य ग्राह्य म्हणजे काय? तर तो आहे एबी, एबी पॉझिटिव्ह, ठीक आहे. एबी पॉझिटिव्ह हा याला सर्वांचं रक्त चालतो. आणि तुम्हाला 14 जूनचा जो काही जागतिक रक्तदान दिन आहे ते लक्षात ठेवा. आणि रक्त कसं आहे? रक्त हे एक संयोजी ऊतीचा प्रकार आहे. रक्त कसं आहे? तर हे एक संयोजी ऊती आहे, लक्षात ठेवा. संयोजी ऊतीचा प्रकार आहे आणि
टिश्यू ज्याला आपण म्हणतो ऊतीचा प्रकार. पुढचा प्रश्न, व्हिनेगर मध्ये कशाचे आम्ल असते, कोणते आम्ल असते. कोल्हापूर जिल्ह्यासाठी हा प्रश्न विचारला आहे. व्हिनेगर मध्ये खालीपैकी कोणते आम्ल असते. आता व्हिनेगर मध्ये असतो कधीही नेहमी. आता हा प्रश्न जो आहे ना तो नेहमी कंटिन्यू रिपीट होणारा आणि नेहमी सारखा सारखा विचारणारा हा प्रश्न आहे. जेव्हा व्हिनेगर मध्ये असतो ऍसिटिक ऍसिड असतो, ठीक आहे, ऍसिटिक आम्ल असतो. स्ट्रेट फॉरवर्ड सरळ तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. हा पण तुम्ही जर विचारलं टार्टरिक आम्ल कुठं असतो, टार्टरिक आम्ल कुठं असतो, किंवा तुम्हाला जर विचारलं सायट्रिक आम्ल कुठं असतो, सायट्रिक आम्ल, किंवा तुम्हाला जर विचारलं लॅक्टिक आम्ल कुठं आहे, कुठलं लॅक्टिक आम्ल कुठं असतो, लॅक्टिक आम्ल कसा असतो, कुठं असतो, दुधामध्ये असतो. कुठं? दुधामध्ये असतो. मोस्ट आयम्पी लक्षात येतो. आणि सायट्रिक आम्ल किंवा टार्टरिक आम्ल, टार्टरिक आम्ल असतो कुठं, चिंचेमध्ये, ठीक आहे, चिंच याच्यामध्ये असतो तुमचं टार्टरिक आम्ल. आणि सायट्रिक आम्ल कुठं असतो हे तुम्ही मला काय करायचं आहे, सायट्रिक आम्लाचं उत्तर हे मला इन्स्टाला तुम्ही उत्तर द्यायचं आहे. कुठलं सायट्रिक आम्ल कशामध्ये असतो तुम्ही उत्तर द्या मला कुठं, इन्स्टावरती. जे जर तुम्ही फॉलो केलं नसाल तर सांगतो, अनुभव स्टडी ऑफिशियल म्हणून इन्स्टाचं एक लिंक आहे. आणि जर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, नसेल माहिती, तर आपलं एक यूट्यूबचं चॅनल आहे अनुभव स्टडी नावाचं, त्याच्यावर तुम्ही काय करा सर्वांनी याचा आन्सर द्या. त्या ठिकाणी तुम्हाला त्याची लिंक मिळेल. तुम्ही काय करा ते व्यवस्थितपणे वापरा. किंवा याच ॲपवरती देखील तुम्हाला काय होईल, अबाउट या सेशनमध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल. सर्वांनी इन्स्टाला फॉलो करून घ्यायचं आहे. त्या इन्स्टावर तुम्हाला याचे उत्तर सर्वांनी द्यायचं आहे. सायट्रिक आम्लाचं आणखी एक आम्ल फेमस असतो तो म्हणजे फॉर्मिक आम्ल. कुठलं? फॉर्मिक, फॉर्मिक ऍसिड म्हणा किंवा फॉर्मिक आम्ल म्हणा. हे कुठं असतं रे? हे असतो, हे नेहमी प्रश्न विचारतात, हे मुंग्या मुंगी, मुंगीचा चावा घेतल्यानंतर तुम्हाला कोणता आम्ल आहे त्या ठिकाणी, तर फॉर्मिक ऍसिड. ओके, मुंगी, मुंगीचा तुम्हाला चावा घेतला तर, ठीक आहे, चालेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे इतिहासाचा जबरदस्त प्रश्न. पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना कोणत्या ठिकाणी केली आहे. कुठलं? पंडित श्यामजी कृष्ण वर्मा आय एम पी व्यक्तिमत्व, त्यांनी लंडन या ठिकाणी कशाची इंडिया हाऊसची स्थापना केली आहे. आणि हे इंडिया हाऊसचा तुम्ही फोटो बघू शकता, हे ॲज इट इज त्यावेळेसचं त्याने स्थापना केलं आहे. आणि कोणत्या ठिकाणी? पर्याय क्रमांक एक याचं बरोबर उत्तर आहे. बरं, कधी केली असेल ह्या लंडन या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना, कोणत्या वर्षी केलं, तर ते 1905 मध्ये त्यांनी ही संस्था स्थापना केली आहे. आणि त्यांनी एक शिवाजी शिष्यवृत्ती किंवा वेगवेगळ्या नावाने शिष्यवृत्ती देखील त्यांनी स्थापन करत होते आणि सुरू पण देखील केले होते, ठीक आहे, शिष्यवृत्तीने सुरू केलं होतं. अत्यंत महत्वाचं, पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसमध्ये शिष्यवृत्ती सुरू केलं होतं आणि त्याच शिष्यवृत्तीचा फायदा घेऊन वेगवेगळे समाजसुधारकांनी घडलेले आहेत. म्हणजे आंबेडकरांना म्हणा किंवा आपले सावरकर म्हणा, वेगवेगळ्या व्यक्तींना यांनी शिष्यवृत्ती दिलेली आहे. बस लक्षात ठेवा की लंडन या ठिकाणी पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना केलं आहे 1905 मध्ये. लंडन हे शहर आहे हे कोणत्या नदीच्या काठी येतं? लंडन हे शहर येतं आपल्या इंग्लंडची राजधानी म्हणा, तर सगळ्यांना माहिती असेल इंग्लंडची राजधानी आहे. आणि जर तुम्हाला नदी विचारलं तर ती नदी आहे थेम्स नदी. थेम्स नदीच्या काठी येतं लंडन, लक्षात ठेवा. आणि नदी काठी येतो आणि ॲमनेस्टी इंटरनॅशनलचं मुख्यालय देखील कुठे येतं? याच लंडनमध्ये आहे. आणि बाकी तुम्ही लक्षात ठेवू शकता. हां, स्टुटगार्डन, स्टुटगार्डन हे स्टुटगार्डन हे कुठे येतं ठिकाण, हे आय एम पी आहे असे जेव्हा पेपर आहे जेव्हा प्रश्न विचारला आहे पूर्वी. स्टुटगार्डन मुळात येतं जर्मनीमध्ये. कुठे येतं? जर्मनीमध्ये येतो. मग का फेमस आहे बाबा आपल्या इतिहासामध्ये? तर याच जर्मनीमधील स्टुटगार्ड या ठिकाणी 1907 मध्ये काय झालं होतं, पहिल्यांदा भारताचा ध्वज फडकण्यात आला होता. आणि तो ध्वज पहिल्यांदा ध्वज कोणी फडकवला, तर त्यांचं नाव आहे मादाम भिकाजी कामा, मॅडम भिकाजी कामा थोडक्यात. तुम्हाला प्रश्न विचारतात की भारताचा ध्वज परकीय भूमीवर सर्वात पहिल्यांदा कधी फडकवण्यात आला 1907 मध्ये स्टुटगार्ड या ठिकाणी, कोणी फडकवण्यात आला, तर तो आहे मॅडम भिकाजी कामा यांनी फडकवला आहे. आय होप तुम्हाला हा लंडनवाला प्रश्न कळाला असेल. पुढचा प्रश्न बघा, पृथ्वीवर गोड्या पाण्याचे एकूण किती टक्के साठा आहे. म्हणजे बघा, सर्वांना माहिती असेल की पृथ्वीवरती कसं कसं काय काय आहे, ठीक आहे, संपूर्ण जर मी पृथ्वी मांडलं तर या पृथ्वीवरती जो काही साठा आहे, कशाचा साठा बाबा, पाण्यासाठा किंवा जमिनीचा साठा. आता मग त्यापैकी जो काही पाण्याला पाणी, हे पाणी किती टक्के आहे रे? पाणी आहे जवळपास 71%. सर्वांना माहिती असेल, ठीक आहे, पाणी किती आहे? 71% आहे. आणि जो काही जमीन आहे ना, जमीन, ही जमीन किती टक्के आहे? जमीन किती टक्के आहे? 31% राहिला भाग थोडक्यात.
परंतु मग हे 71% असलेलं पाणी हे सगळंच पिण्यायोग्य आहे का? नाही ना. समुद्रातलं पाणी आपण खारट आहे, खूप भरपूर सगळं खारटच आहे. कसं मग तुम्हाला पेता येते का? नाही पेता येणार. हां, मग असं काही पाणी आहे जे तुम्हाला नदीच्या माध्यमात आहे, नदी आहे, ओढे आहे, विहिरीमध्ये काही पाणी आहे, पूर्ण जगातील काही बर्फाच्या स्वरूपामध्ये साठवलेलं आहे, असे जे काही पाणी आहेत ना, ते पिण्यायोग्य पाणी तुम्हाला विचारण्यात आलं आहे. गोड्या पाण्याचं थोडक्यात, गोड्या पाण्याचं 69% किती टक्के आहे? तर तो आहे आपलं किती टक्के? 0.3% केवळ पाणी हे पिण्यायोग्य आहे. म्हणजेच बघा तुम्हाला 71% पैकी म्हणतो मी किती 71% संपूर्ण पाण्यापैकी जो काही 0.3% आहे ना, तेवढं पाणी हे गोड्या पाण्याचं आहे. तेवढ्याच पाण्याचा आपण वापर पिण्यासाठी करू शकतो. ठीक आहे, कळालं असेल तुम्हाला लक्षात ठेवा. आणि संपूर्ण जगामध्ये जे काही महासरोवर आहेत, ओके, महासागर थोडक्यात, ओके, संपूर्ण जगामध्ये जे काही महासागर आहेत, हे किती आहेत रे महासागर आहेत? एकूण किती? 5 महासागर. कशा ठेवायचं? त्याचं लक्षात ठेवण्यासाठी जो काही ट्रिक आहे आपली, ते जे काही ट्रिक आहे, तर ते आहे पैसा. तुम्ही लक्षात ठेवू शकता, PAISA. पैसा म्हणजेच कुठला? बघा इकडं आता, पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, इंडियन म्हणजे हिंदी महासागर, साऊथ ओशियन म्हणजे दक्षिण समुद्र किंवा दक्षिण महासागर, आणि आर्क्टिक महासागर. रिपीट सांगतो, पैसा विसरू नका. कुठलं? पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर, त्यानंतर दक्षिण महासागर आणि आर्क्टिक महासागर. चला पुढचा प्रश्न बघा. मानवी कवटीमध्ये एकूण किती हाडे असतात? आता मानवाची काय कवटी ना कवटी, ह्या कवटीमध्ये हाडांची संख्या किती आहे? संपूर्ण शरीरामध्ये, चला सोडून द्या, संपूर्ण शरीरामध्ये किती हाडे येतो? आता संपूर्ण जर आपलं शरीर म्हटलं, संपूर्ण शरीर जर म्हटलं, आता अवलंबून आहे की हे शरीर लहान बालकाचं आहे की मोठ्या माणसाचं आहे. बघा मग आता संपूर्ण शरीरामध्ये हाडांची संख्या ही बालकांमध्ये किती आहेत? बालके असतील तर किती आहेत? आणि जर प्रौढ व्यक्ती असतील तर किती आहेत? लहान बालकामध्ये हाडांची संख्या कमी असणार का जास्त असणार? जास्त असणार, कारण त्याचं जसं वय वाढत जातं तसं हाडे जॉईंट होतात आणि दोन हाडे म्हणून एकच बनतात. म्हणून जे काही हाडे असतात आहेत लहान बालकामध्ये 270 हाडे असतात आणि प्रौढ माणसामध्ये असतात 206 हाडे. हे झालं तुमचं संपूर्ण शरीरातलं. ठीक आहे, आणि संपूर्ण शरीराच्या वजनाच्या, संपूर्ण शरीराच्या आपल्या वजनाच्या किती टक्के हाडे असतात असं विचारलं तर ते असतात 18% आपले हाडे असतात. संपूर्ण जर तुमचं शरीर जर मोजलं तर तुमचं शरीर जर समजा 100 किलोच असेल तर मात्र तुमच्या वजनाचं जे काही तुमच्या हाडाचं काय वजन आहे तर ते 18%. किती? 18%. आता विचारलं आहे यापैकी मानवाच्या कवटीमध्ये हाडाची संख्या किती आहे तर ते असतात 22. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? 22 आहे, लक्षात ठेवा. आणि हाडामध्ये काय असतो सगळ्यात महत्वाचं? हाडामध्ये असतो कॅल्शियम आणि फॉस्फरस. जास्त करून हाडामध्ये किती संख्या आहे? कॅल्शियम असतो, कॅल्शियम प्लस फॉस्फरसचं प्रमाण हे जास्त आहे. कॅल्शियम आणि फॉस्फरसचं प्रमाण हे हाडामध्ये जास्त आहे, लक्षात ठेवा. शरीरामध्ये लागतं म्हणून हाडे हे स्टोअर करून ठेवतात. आणि हाडांचा जर आपला अभ्यास करायचा असेल, हाडांचा आपलं काय करायचं आहे, अभ्यास करायचा असेल तर मात्र कशामध्ये, काय म्हणतात त्याला, हाडांचा अभ्यास त्याला म्हणतात ऑस्टिओलॉजी. कुठलं? ऑस्टिओलॉजी, लक्षात ठेवा, ऑस्टिओलॉजी. जर तुम्हाला हाडांचा झाला असेल कर्करोग, काय म्हणतो बघा मी, हाडांचा जर तुम्हाला कर्करोग झाला असेल तर काय म्हणतात? हाडांच्या कर्करोगाला म्हणतात ऑस्टिओसार्कोमा. लक्षात ठेवा, IMPAE. कुठलं? हाडांचा जर कर्करोग झाला असेल तर त्याला म्हणतात ऑस्टिओसार्कोमा, हाडांचा कर्करोग. हाडांचा जर कर्करोग झाला असेल तर त्याला म्हणतात सार्कोमा. म्हणजेच कुठला सार्कोमा? ऑस्टिओसार्कोमा. ऑस्टी हा शब्दांना तर तुम्ही सरळ सरळ टिक मार्क करायचं की हाडांची समज काहीतरी आहे म्हणून. ठीक आहे, ऑस्टिओसार्कोमा असं आपण म्हणतो. हे दोन्ही पण पॉईंट लक्षात ठेवा, हाडांशी संबंधित आहेत. आणि संपूर्ण शरीरातील सर्वात मोठे हाड कुठलं आहे आपलं? संपूर्ण शरीरातील सर्वात मोठे हाड कुठलं असेल तर त्याचं नाव आहे फेमर. फेमर आहे. आणि सर्वात लहान हाड विचारलं तर सर्वात लहान हाड आहे त्याचं स्टेप्स. स्टेप्स जो आपल्या कानामध्ये असतो आणि मोठं जे काही हाड आहे फेमर तो आपल्या मांडीमध्ये असतो. आणि सर्वात मजबूत हाड म्हटलं तर संपूर्ण शरीरातील सर्वात मजबूत जे काही हाड आहे, मजबूत हाड याचं नाव काय आहे? सर्वात मजबूत हाडाचं जे काही नाव आहे तर तो आपल्या हनुवटीमध्ये असतो, त्याला म्हणतो आपण मँडिबल. कुठलं? मँडिबल असं आपण म्हणतो. ठीक आहे, तसे जेव्हा मानवी कवटीमध्ये किती असतात? 22 हाडे असतात. मानव चेहऱ्यामध्ये असतात 14 हाडे, हातांच्या तळ हातामध्ये असतात आपल्या,
किती 14 हाडे आणि हातांच्या बोटामध्ये असतात की तळ हातामध्ये असतात 13 हाडे आणि बोटामध्ये किती असतात आपले 14 हाडे असतात. पुढचा प्रश्न बघा, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली आहे. भारत सेवक समाज आहे म्हणजेच कुठलं, तुमचं इंडिया सर्वंट्स सोसायटी, याची स्थापना कोणी केली आहे. खूप महत्त्वाचे व्यक्तिमत्व गोपाळकृष्ण गोखले यांनी या संस्थेची स्थापना केली आहे. बरं, कधी केली ही संस्था, तर त्या संस्थेची स्थापना केली त्यांनी 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना मोस्ट आयएमपी गोपाळकृष्ण गोखले यांनी केली आहे. आणि गोपाळकृष्ण गोखले हे 1905 मध्ये भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसचे देखील अधिवेशनाचे अध्यक्ष होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशन जे भरलं होतं अधिवेशन, ह्या अधिवेशनाचे देखील अध्यक्ष कोण होते, तर ते होते गोपाळकृष्ण गोखले. लक्षात ठेवा 1905 मध्ये भरलेल्याच. आणि ग बा जोशी यांनी कशाची स्थापना केली, गणेश वासुदेव जोशी यांना म्हणतो आपण सार्वजनिक काका, यांना काय म्हणतो सार्वजनिक काका म्हणतो आपण. आणि सार्वजनिक सभेची जी काय स्थापना आहे यांनी केली आहे. हा सार्वजनिक सभेची स्थापना ग बा जोशी, लक्षात ठेवा. डॉक्टर भाऊदाजी लाड हे खूप महत्वाचे व्यक्तिमत्व, धन्वंतरी म्हणजे एक कुष्ठरोगावरती यांना यांनी औषध शोधलं होतं म्हणून यांना धन्वंतरी असं का आपण म्हणतो डॉक्टर भाऊदाजी लाड यांना. आणि लोकमान्य टिळकांनी तर बरंच हंगामा केलाय, सर्वांना माहिती असतील लोकमान्य टिळकांनी होम रूल लीगची स्थापना केली होती, सुरुवात केली होती. लोकमान्य टिळकांची होम रूल लीग कधीच आहे, लोकमान्य टिळकांनी होमरूल जे काही लीग आहे ना होमरूल लीग, या होमरूल लीगची सुरुवात कधी केली होती 1916 मध्ये यांची सुरुवात आहे. कधी 1916 मध्ये, लक्षात ठेवा होमरूल लीग लक्षात ठेवा. होमरूल लीग म्हणा किंवा होमरूल चळवळ म्हणा 1916 मध्ये आणि कोणी लोकमान्य टिळकांनी केलं आहे. आणि बाकीचं लोकमान्य टिळक आणि आगरकर या तिघांनी म्हणून 1881 मध्ये केसरी व मराठा हे दोन्ही पण वर्तमानपत्र सुरू केले होते. असे महान व्यक्तिमत्व सर्वजण. त्यानंतर कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई द्वारा 1919 मध्ये विचारला आणखी एक क्वेश्चन कुठला असेल, वटवाघळाचा समावेश हा कशामध्ये केला जातो. बघा हे वटवाघळ आहे, कुठलं वटवाघळ आहे आणि वटवाघळाचा समावेश हा कोणत्या वर्गामध्ये होतो. ठीक आहे, आता बघा वटवाघळ काय आहे, हे आता हे हवेमध्ये उडतो म्हणल्या तर आपण पक्षी म्हणतो ह्याला, परंतु लक्षात ठेवा हे पक्ष्यामध्ये एव्ज मध्ये येत नाही, तर ते येतो सस्तन प्राण्यामध्ये. कशामध्ये, सस्तन मध्ये येतो, लक्षात ठेवा आयएमपी आहे. आणि हा एकमेव आहे, बघा मी काय म्हणतो, हा एकमेव आहे जो सस्तन असून देखील काय करतो, हवेत उडतो. लक्षात ठेवा, तुम्हाला प्रश्न विचारतील की असा एकमेव सस्तन जीव कुठला जो सस्तन असून देखील हवेमध्ये उडतो, म्हणजे पक्षी नसून देखील सस्तन असून देखील तो हवेमध्ये उडतो. लक्षात ठेवा मोस्ट आयएमपी आहे. आणि वटवाघळाचा समावेश सस्तन प्राण्यामध्ये होऊ शकतो. सस्तन असून देखील अंडे घालतात त्यांचं नाव काय, सस्तन असून देखील असे प्राणी कुठले जे सस्तन असून देखील अंडी घालतात. मोस्टली सर्वांना माहिती असेल काय की सस्तन प्राणी हे पिल्लांना जन्म देतात, बरोबर का, बरोबर पिल्लांना जन्म देतात. परंतु सस्तन असून अंडी घालणारे दोन जे काय प्राणी आहेत ना ते महत्वाचे आहेत, त्यांचं नाव आहे एकिडना आणि दुसरं आहे प्लॅटिपस. कुठलं, एकिडना व प्लॅटिपस हे दोन्ही कसं आहेत, सस्तन असून देखील अंडी घालतात. बस लक्षात ठेवा की वटवाघूळ आयएमपी आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वैयक्तिक सत्याग्रहाचे डॅशचे पहिले सत्याग्रह सोपा क्वेश्चन होता. बघा जवळपास कोल्हापूर जिल्ह्याला 43 प्रश्न हे जीकेचे विचारलेत. किती, 43 प्रश्न म्हणतो मी, 40+ प्रश्न जीकेचे आहेत कोल्हापूर जिल्हा. आणि म्हणून तुम्हाला 25-25 जो काही हे आहे जो एक कट ऑफ लावला आहे की 25-25 विचारलं पाहिजे क्रायटेरिया, तर ते फॉलो कधी कधी कोणत्या कोणत्या जिल्ह्याला करत नाही, मग त्यावेळेस तुम्हाला जीके किती स्ट्रॉंग असलं पाहिजे हे तुम्हाला तेव्हाच कळून जातं. ठीक आहे, आता 43 प्रश्न मध्ये नॉट अ जोक. ठीक आहे, आणि त्याच्यापैकी आता गणिताचे किती विचार असतील, बुद्धिमत्तेचे किती विचार असतील, मराठीचे किती विचार असतील, हे तिघांना मिळून राहिलेले प्रश्न तुमचे 57 प्रश्न. ठीक आहे, आणि राहिले जे काही 43 प्रश्न आहेत, म्हणजे भरपूर प्रश्न झाले ना जीकेचे. मग आता त्यापैकी काही प्रश्न सोपे असतात, काही मीडियम लेवलचे असतात आणि काही प्रश्न हे अवघड लेवलचे असतात. आता बघा वैयक्तिक सत्याग्रह कोण येतं, पहिले वैयक्तिक सत्याग्रही त्यांचं नाव आहे आचार्य विनोबा भावे. हा आचार्य विनोबा भावे लक्षात ठेवू शकता यांना,
मोस्ट आय एम पी यांचं पूर्ण नाव काय माहितीये? यांचं पूर्ण नाव काय आहे? तर ते विनायक नरहर भावे. लक्षात ठेवा, विनायक नरहर भावे. आणि त्यांना विनायक विनोबा असं कोणी म्हटलं मग? त्यांना विनोबा हे नाव दिलं कोणी? महात्मा गांधी यांनी नाव दिलेलं आहे. आणि वैयक्तिक सत्याग्रह कधी सुरू झालं होतं? 1940 मध्ये सुरू झालं आहे वैयक्तिक सत्याग्रह. आचार्य विनोबा भावे हे महत्वाचे व्यक्तिमत्व आहे, कारण हे भारताचे पहिले व्यक्ती आहेत, भारताचे पहिले व्यक्ती आहेत ज्यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार कधी देण्यात आला? 1958 मध्ये त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. आणि त्यांना भारतरत्न किती देण्यात आले आहे? मरणोत्तर त्यांना भारतरत्न पुरस्कारांनी देखील सन्मान त्यांचा करण्यात आला. कधी? 1983 मध्ये त्यांना भारतरत्न देण्यात आलं आहे. असे हे आचार्य विनोबा भावे गागोदे पेन या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांनी भूदान चळवळ देखील सुरू केला आहे. कशाची चळवळ? भूदान चळवळ. प्रश्न जर तुम्हाला विचारला की भूदान चळवळ भारतामध्ये कोणी सुरू केलंय, तर त्याचा आन्सर तुम्ही द्या आचार्य विनोबा भावे. लक्षात ठेवा, विनोबा भावे मोस्ट आय एम पी व्यक्ती. पुढचा प्रश्न, 1857 उठावास स्वातंत्र्य युद्ध असं कोणी संबोधलेलं आहे? असं कोणी म्हटलं की 1857 उठाव कसा आहे? हे एक स्वातंत्र्य युद्ध आहे, पहिलं स्वातंत्र्य युद्ध आहे असं कोणी म्हटलं असेल? त्यांचं नाव आहे विनायक दामोदर सावरकर. त्यांनी एक पुस्तक पण लिहिलं होतं बघा, यांचं एक पुस्तक आहे फेमस, पुस्तकाचं नाव काय? 1857 स्वातंत्र्य समर. 1857 स्वातंत्र्य समर हे जे पुस्तक आहे ना, हे पुस्तक विनायक दामोदर सावरकर यांचंच आहे. आणि त्यांनी 1857 उठावाला म्हटलं होतं हे कसं आहे, पहिलं स्वातंत्र्य युद्ध असं म्हटलं होतं. आणि नर फाटक यांनी काय म्हटलं होतं का स्वातंत्र्य युद्धाला, या 1857 उठावाला? त्यांनी म्हटलं होतं ही केवळ कसं आहे, शिपायांची गर्दी आहे. केवळ शिपायांची भाऊ गर्दी थोडक्यात, किंवा केवळ शिपायांची कशी आहे, गर्दी आहे ही गर्दी, हा बाकीचं काही नाही असं कोणी म्हटलं होतं? तर त्यांनी म्हटलेलं आहे नर फाटक. प्रत्येक व्यक्तीने काही ना काही म्हटलेलं आहे. लक्षात ठेवा, 1857 उठाव मोस्ट टाइम पे आहे. आणि ह्या 1857 उठावाचे 1857 उठाव आहे ना, 1857 उठाव, ह्या 1857 उठाव ओके उठाव हा कोणत्या गव्हर्नरच्या कार्यकाळामध्ये झालं असं विचारलं, तर ते त्यावेळेस गव्हर्नर, ठीक आहे, गव्हर्नर जो काय आपलं जनरल आहे, गव्हर्नर जनरल, त्याचं नाव काय आहे? तर तो आहे आपला लॉर्ड कॅनिंग. हा त्यावेळेस भारताचा गव्हर्नर जनरल आहे. लक्षात ठेवा, मोस्ट आय एम पी आहे, भारताचा गव्हर्नर जनरल आहे. तो व्हाईसरॉय आहे का? नाही, तो व्हाईसरॉय नाही. ठीक आहे, गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग. 1857 उठाव मोस्ट आय एम पी. लक्षात ठेवा, आणि ह्या 1857 उठावाचं जे काही हे आहे आपलं प्रतीक आहे, ह्या 1857 उठावाचं प्रतीक काय होतं रे? प्रतीक 1857 उठावाचं प्रतीक काय होतं असं तुम्हाला विचारलं तर ते आहे कमळ आणि रोटी. हे याचं काय आहे? प्रतीक आहे 1857 उठावाचं. बस जाता जाता तो पण मुद्दा तुम्ही लक्षात ठेवू शकता पेपरला. आता बघा, हे जे मुद्दे आहेत ना, किंवा हे जे आपण व्हिडिओ घेतोय, हे तुम्हाला जास्तीत जास्त एकदाच नाही बघून सोडायचा, तुम्हाला जास्तीत जास्त 3-4 व्हिडिओ रिपीट बघा, तर तुम्हाला सर्वांचा आन्सर व्यवस्थितपणे डोक्यात फिट बसेल आणि व्यवस्थितपणे सगळे आन्सर येऊन जातील. आणि आता एकदा बघितल्यानंतर तुम्हाला काही येणार नाही, पेपरला आठवणारच नाही, मग तुमचं उत्तर चुकला तो चुकलाच. पुढचा प्रश्न बघा, पुढील पैकी काय हे सोन्यासारखे दिसते म्हणून त्याला म्हणतात फुल्स गोल्ड किंवा मूर्खाचे सोने? सोन्यासारखं दिसतं मग ते सोनं आहे का? नाही, दिसायला सोन्यासारखं आहे परंतु तर ते सोनं नाही, मग त्याला काय म्हणतात? असं कोणता तो धातो आहे, तर त्याला म्हणतो आपण पायराईट. लक्षात ठेवा, कुठला आहे? पर्याय क्रमांकाच्या पायराईट फुल्स गोल्ड इथं आहे बघा, या ठिकाणी तुम्ही बघून घेऊ शकता. हे फुल्स गोल्ड मोस्ट आय एम पी आहे. फुल्स गोल्ड ह्याला मूर्खांचे सोने असं आपण म्हणतो आणि पायराईट मोस्ट आय एम पी आहे. आणि त्यानंतर हेमाटाईट, मॅनेटाईट, लिमोनाईट, सिडराईट हे कशाचे प्रकार सगळे? हे लोहाचे सगळे प्रकार आहेत. बरं, सोने ना सोने, ह्या सोन्याचं जे काय संज्ञा आहे, सोन्याचं संज्ञा काय असेल बाबा? सोन्याचं संज्ञा आहे कुठलं? गोल्ड एयू. ठीक आहे, हा गोल्ड किंवा सोन्याचं काय एयू आहे. परंतु जर ही संज्ञा जर तुम्हाला चांदीचं विचारलं तर मी चांदी संज्ञा काय असेल तर ते एजी. लक्षात ठेवा, चांदी आहे एजी आणि सोने आहे एयू. आय एम पी आहे दोन्ही पण, फुल्स गोल्ड मात्र मूर्खांचे सोने पायरेटला म्हणतात. लक्षात ठेवा.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीराचे तापमान हे कसं असतं? मानवी शरीराचे तापमान हे फॅरनहाइट मध्ये किती आहे? 37° सेल्सिअस तापमान असतो हे सर्वांनाच माहिती आहे, बरोबर का? परंतु जर तुम्हाला विचारलं की ते फॅरनहाइट मध्ये किती आहे तापमान, तर सरसर पाठ करा मोस्ट आय एम पी 98.6 पर्याय क्रमांक 3, 98.6 पर्याय क्रमांक 3 हे काय आहे? फॅरनहाइट तापमान आहे, आपल्या मानवी शरीराचे तापमान हे एवढ्या एवढ्या फॅरनहाइट मध्ये असतो. आणि 36 ते 37 अंश सेल्सिअस मध्ये विचारलं तर ते मात्र तुम्ही उत्तर द्यायचा त्यावेळेस, ठीक आहे? त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, हिमॅटोलॉजी आय एम पी आहे, हिमॅटोलॉजी शास्त्र हे कशाशी संबंधित आहे? म्हणजे हिमॅटोलॉजी आपण कोणत्या अभ्यासात संबंधित आपण अभ्यासतो, म्हणजे कोणत्या अभ्यास शास्त्राला म्हटलं हिमॅटोलॉजी? हिम हिमॅटोलॉजी म्हणजे कुठलं? रक्त ब्लड तुमचं, हिम म्हणजे काय? लोह तुमक्या, ठीक आहे का? मग ते रक्ताच्या अभ्यासशास्त्राला काय म्हणतो आपण? हिमॅटोलॉजी असे म्हणतात. रक्ताचा अभ्यासशास्त्र म्हणतो आपण हिमॅटोलॉजी. मोस्ट आय एम पी लक्षात ठेवा, जर तुम्हाला झाला असेल रक्ताचा कर्करोग तर काय म्हणतात रे? रक्ताचा जर तुम्हाला कर्करोग झाला असेल तर काय म्हणतात त्याला? तर त्याला म्हणतात ल्युकेमिया. कुठलं? ल्युकेमिया असं म्हणतो आपण. जर ब्लड कॅन्सर झाला असेल तर, ब्लड कॅन्सर झाला असेल तर. आता हे अभ्यासशास्त्र झाले, आता दोन तीन अभ्यासशास्त्र मी तुम्हाला इथं सांगून देतो, ठीक आहे? आता बघा, जर अभ्यासशास्त्र असेल कुठले कुठले बाबा, जर हाडांचं अभ्यासशास्त्र तुम्हाला आता सांगितलं आहे मी, ऑस्टिओलॉजी, ऑस्टिओलॉजी, ठीक आहे? जर आपल्याला जर मेंदूचा अभ्यास करायचा असेल, कुठला? मेंदूचा अभ्यास करायचा असेल तर त्याला म्हणतात न्यूरोलॉजी. कुठलं? न्यूरोलॉजी असे आपण म्हणतो, लक्षात ठेवा. याच्या व्यतिरिक्त जर आपला अभ्यास करायचा कशाचा करायचा आहे, हाडांचा, त्याच्यानंतर दातांचा अभ्यास करायचा आहे, दात आपले आपल्या म्हणजे तोंडामध्ये, बरोबर का? दात, दाताचा जर आपला अभ्यास करायचा आहे, अभ्यास स्टडी, तर त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतो ओडोन्टोलॉजी, ओडोन्टोलॉजी असं आपण म्हणतो. दातांच्या लॉजी हा शब्द लावायचा, कारण ते अभ्यास करण्याशी संबंधित आहे. ते लॉजी म्हटलं की अभ्यास, सार्कोमा मा हा शब्द लावलं की त्याला म्हणजे कर्करोग आहे, ल्युकेमिया मिया कर्करोग आहे, ठीक आहे? त्याच्यानंतर दातांचा अभ्यास करायचा असेल तर ते आहे आपलं काय? ओडोन्टोलॉजी. आणि हाडांचा अभ्यास सगळ्यांच माहिती असेल, दिले मी आताच. आणि हिमॅटोलॉजी रक्ताचा अभ्यास आहे. जर रक्तवाहिन्यांचा अभ्यास करायचा असेल तर, अच्छा, रक्तवाहिन्या कर्करोग होऊ शकतो का? येस, रक्तवाहिन्यांना देखील कर्करोग होऊ शकतो, ठीक आहे? लक्षात ठेवा आय एम पी आहे. आणि रक्ताला कर्करोग, रक्त हे संयोजी ऊतीचा प्रकार आहे, आणि रक्तामध्ये कशाचं प्रमाण जास्त आहे? लोहाचं प्रमाण जास्त आहे. लोह म्हणजे काय? हिमोग्लोबिनचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे त्याला लाल रंग हा प्राप्त झालेला आहे, ठीक आहे? लाल रंग प्राप्त झालेला आहे. जर आपला अभ्यास करायचा यकृताचा अभ्यास करायचा असेल तर त्याला काय म्हणतो आपण? त्याला म्हणतो हिपॅटोलॉजी. कुठला? हिपॅटोलॉजी, हिपॅटोलॉजी म्हणतो आपण. यकृताचा अभ्यास करायचा असेल, लिव्हरचा अभ्यास करायचा असेल तर. पुढचा प्रश्न बघा, इसवी सन 1848 ते 1856 या काळामध्ये अनेक संस्थाने कोणी खासदार केले आहेत? इथं तुम्हाला हिंट दोन आहेत. एक कार्यकाळ सरळ सरळ दिलेला आहे प्रश्नामध्ये, मग तुम्हाला कार्यकाळ माहिती असेल तर प्रश्नाचं उत्तर येऊन जातं. कार्यकाळ माहिती असेल तर प्रश्नाचं उत्तर येऊन जातं. परंतु जर तुम्हाला संस्थान खालसा करण्याचं धोरण हे कोणी आणलेलं आहे, कोणत्या गव्हर्नरने आणलेलं आहे, जर तुम्हाला असं प्रश्न विचारलं तरी देखील तुम्हाला उत्तर येऊ शकतं. म्हणजे दोन्हीपैकी काही ना काही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सोपा क्वेश्चन यायला अवघड आहे का बाबा? अजिबात नाही. तर ते आहे लॉर्ड डलहौसी पर्याय क्रमांक 1-2, ठीक आहे? पर्याय क्रमांक 2 याला म्हणतो आपण लॉर्ड डलहौसी. यांनी काय केलं आहे? अनेक संस्थाने खालसा केली 1848 ते 1856 दरम्यान. त्यापैकी हे खालसा झालेलं पहिलं फर्स्ट संस्थान कोणतं आहे? 1848 मध्ये असं कोणतं संस्थान आहे सर्वात पहिल्यांदा खालसा झालेला आहे? तर त्याचं नाव आहे सातारा. कुठलं? सातारा हे संस्थान 1848 मध्ये सर्वात पहिल्यांदा खालसा झालं, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता ह्या लॉर्ड डलहौसीला आपण वेगवेगळ्या नावाने ओळखतो. ह्याला आपण आधुनिक भारताचा निर्माता म्हणतो. तुम्हाला माहिती आहे का ह्याला आपण काय म्हणतो? ह्याला म्हणतो आपण आधुनिक भारताचा निर्माता. आधुनिक भारताचा निर्माता असं म्हणतो आपण. तर काय म्हणतो आपण? कारण याच्याच कार्यक्रमामध्ये बरेचशे गोष्टी हे घडल्या आहेत. ह्याला आपण आधुनिक रेल्वेचा देखील जनक आपण म्हणतो. ह्याला काय म्हणतो? भारतीय रेल्वेचा जनक असं म्हणतो आपण, लक्षात ठेवा. ह्यालाच काय म्हणतो आपण? भारतीय टेलिग्राफ व्यवस्थेचा जनक. टेलिग्राफ व्यवस्था याचं देखील आपण जनक म्हणतो. म्हणजे हे
बरेचसे गाजले था म्हणजे खूप म्हणजे खूपच जे काही प्रगती आहे विस्तार जो आहे ब्रिटिशांचा तो ह्या लॉर्ड डलहौसीच्या कार्यक्रमात झालेला आहे. कारण ह्याच्या कार्यक्रमात बघा सर्वात पहिल्यांदा काही रेल्वे आहे ते रेल्वे आलेली आहे 1600 1853 याच्याच कार्यक्रमामध्ये भारतामध्ये पहिली कापड गिरणी आलेली आहे 1854 मुंबईमध्ये बरोबर का. कारण आणि याच्याच कार्यक्रमामध्ये आले हिंदू विधवा पुनर्विवाह ऍक्ट पण आलेला आहे IMP तो पण घेऊन घ्या काय सांगतात ना काय विचारतील. याच्या कार्यक्रमात 1856 मध्ये काय आलेलं आहे हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा. हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा आहे तो 1856 आहे बरं का. तो पण तुम्हाला विचारतात 1856 तो कोणत्या कार्यक्रमात आलेला आहे कोणी केला आहे तो लॉर्ड डलहौसी यांनीच केलेला आहे. ठीक आहे इथपर्यंत. आणि सार्वजनिक बांधकाम खाते PWD म्हणत आपण ते देखील आणलेलं आहे लॉर्ड डलहौसी यांनीच. ठीक आहे. आणि याच्याच कार्यक्रमामध्ये भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा भारतातील पहिलं फर्स्ट पोस्टाचे तिकीट देखील जारी झालं आहे. पोस्टाचे तिकीट हे जारी करण्यात आलं निघालं आणि हे कोणत्या ठिकाणी हा प्रश्न विचारलाय त्यामुळं हे आहे याचं उत्तर आहे कराची. ठीक आहे. भारतातील पहिलं पोस्टाचं तिकीट 1952 मध्ये कुठे निघालं तर ते कराची या ठिकाणी निघालं आहे. याच कार्यक्रम आहे 1858 म्हणजे लॉर्ड डलहौसी लॉर्ड रिपन याला म्हणतो आपण स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक. 1882 मध्ये त्यांनी हा कायदा केला होता स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक. लॉर्ड विल्यम बेंटिक हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल लक्षात ठेवा. 1833 चार्टर ऍक्टनुसार काय झालं बंगालचा गव्हर्नर जनरल हा बनला भारताचा गव्हर्नर जनरल. आणि तो पहिला भारताचा गव्हर्नर जनरल कोण असेल लॉर्ड विल्यम बेंटिक आहे. लॉर्ड विल्यम बेंटिक यांचे दोन गोष्टी लक्षात ठेवायचं सुधारण्यासाठी हा प्रसिद्ध आहे बरोबर का. याच्या कार्यक्रमात सतीबंदीचा जो काही कायदा आहे 1829 मध्ये तो करण्यात आला लॉर्ड विल्यम बेंटिक आणि ठगांचा बंदोबस्त केला आहे. लक्षात ठेवा लॉर्ड कॉर्नवालिस मात्र IMP लॉर्ड कॉर्नवालिसने कायमधारा पद्धती सुरू केली होती. हा जमीन मसुरीची का पद्धत आहे कायमधार पद्धत. आणि मोस्ट IMP पोलीस सेवा वगैरे आहे ना भारतीय पोलीस सेवेचा जनक देखील आपण लॉर्ड कॉर्नवालिसला म्हणतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा गॉयटर आहे ना गॉयटर हा आजार किंवा हा रोग कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो. गॉयटर कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो तर तो आहे गॉयटर आयोडीनच्या कमतरतेमुळे. सर्वांना माहिती असेल आता ठीक आहे आयोडीनच्या कमतरतेमुळे गॉयटरला काय म्हणतो आपण गॉयटरला म्हणतो गलगंड. मराठीमध्ये काय म्हणतो आपल्याला याला म्हणतो आपण गलगंड नावाचा आजार गळाचा या ठिकाणी मोठा होऊ शकतो. ठीक आहे चला. आणि कॅल्शियम जर कमी पडलं कॅल्शियमची जर तुम्हाला कमी भासली कमतरतेमुळे कॅल्शियम आणि फॉस्फरची कमतरता भासली तर त्याला कोणता आजार म्हणतात त्याला म्हणतात रिकेट्स. मुर्दूस नावाचा जो काही आजार आहे तो आजार होऊ शकतो कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या कमतरतेमुळे. हाडे मजबूत होत नाही. तर त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे लोखंडाचे पत्रे गंजू नये म्हणून त्याच्यावरती कशाचा थर दिला जातो. लोखंडाचे पत्रे येते बरोबर लोखंडाचे पत्रे गंजू नये म्हणून त्याच्यावरती कशाचा थर दिला जातो IMP. ठीक आहे. त्याच्यावरती जस्ताचा थर दिला जातो. जस्त म्हणजे काय झिंक. जस्त म्हणजे काय झिंक IMP लक्षातच ठेवा. लोखंडाचे पत्रे गंजू नये म्हणून त्याच्यावरती जस्त किंवा झिंकचा जो काही थर आहे तो थर दिला जातो. झिंक म्हणा झिंक जस्तला काय म्हणतो आपण झिंक म्हणजे काय ZN. झिंक म्हणजे काय ZN लक्षातच ठेवा. ठीक आहे चला. त्याच्यावर कॉपरचं काय फुलफॉर्म कॉपरचं फुलफॉर्म आहे CU. कॉपरचं CU आहे. सिल्वर म्हणजे तुमचं चांदी हे जे आहे. ब्रॉन्झ मात्र हे काय एक अलॉय आहे. अलॉय म्हणजे संमिश्र आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न सन 1998 मध्ये महाराष्ट्र फिल्म एकोणीसशे अठरा मध्ये महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना आहे कोल्हापूर मध्ये कोणी केलं आहे. IMP व्यक्तिमत्व त्यांना तुम्ही या ठिकाणी बघू शकता. हेच ते महान व्यक्तिमत्व त्यांनी कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली. त्यांचं नाव आहे बाबूराव पेंटर. पर्याय क्रमांक तीन बाबूराव पेंटर यांनी स्थापना केला आहे कोल्हापूरमध्ये. आणि बाबूराव पेंटरनी ह्याच फिल्म कंपनीच्या मदतीने आपला जो काही चित्रपट निर्माण केला होता तो पण तुम्हाला पेपरला प्रश्न विचारला आहे. त्याचं नाव आहे सैरंध्री नावाचा चित्रपट. कुठला सैरंध्री नावाचा जो काही चित्रपट आहे हा चित्रपट कोणी निर्माण केला तुम्हाला जर विचारलं तर त्याचा आन्सर त्यावर तुम्ही द्या तो म्हणजे आपला बाबूराव पेंटर. ठीक आहे.
तर अशा पद्धतीचा आपण भाग एक आपण कंप्लीट केला आहे. वेगवेगळे प्रश्न वेगवेगळे माहिती तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न केला आहे. आणखीन माहिती मी देऊ शकलो असतो परंतु व्हिडिओ खूपच मोठा होऊ शकतो. वेगवेगळ्या आणखीन जिल्ह्यांच्या प्रश्नामध्ये वेगवेगळे प्रश्न तुमचे कव्हर होत राहतील. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला सांगा. आणि आय होप तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही दिलेला वेळ बहुमूल्य वेळ हा तुमचा कामी लागणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ बोर वाटलेला नाही आणि असेच आशा बाळगतो. आणि तुम्हाला येणाऱ्या पेपरसाठी या व्हिडिओतून प्रश्न आला तर तो तुम्हाला व्यवस्थितपणे यावं असेच जे काही इच्छा आहे ती ईश्वरजन्मी व्यक्त करतो. आणि थांबतो. याच्याच कोल्हापूरच्या भाग दोनमध्ये आपण परत एकदा भेटणार आहोत. ठीक आहे. थँक्यू.